नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे। सो एक खूप महत्त्वाचा व्लॉग मला टाकायचा होता आणि तो टाकायचा राहून गेलेला होता, कारण की जितकी लोकं मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर सुद्धा फॉलो करतात त्या सगळ्यांची एक अशी इच्छा होती की दादा तू तुझ्या देवीचा व्लॉग टाकला नाही आहेस। आणि खरंच मी मनापासून त्याबद्दल माफी मागतो, कारण की नवरात्रीमध्ये इतके पाहुणे आलेले घरी की वेळ नव्हता की तो एक एक व्हिडिओ प्रॉपरली एडिट करून टाकायला। सो मी काय करणार आहे, एक क्युम्युलेटिव्ह व्हिडिओ सगळ्या दिवसांचा मी एकत्र करून टाकणार आहे, सो दॅट तुम्हालासुद्धा देवीचं दर्शन घेता येईल माझ्या। आणि खूप छान असं नवरात्री सण माझ्यासाठी यावर्षी होता आणि खूप बरं वाटलं यावर्षी, की इतके सारे पाहुणे आलेले होते। ॲज आय सेड की सगळ्यांचं मला त्याच्यामध्ये शूट करता नाही आलं आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं। सो जितकं जितकं मला देवीची सेवा करता आली आणि जितकं मला व्लॉग शूट करता आलं त्या सगळ्याच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत आणि ते मी आता पूर्ण ह्या ब्लॉगसाठी वापरणार आहे। सो मी जास्त संभाषण काय करणार नाही आहे, बट येस तुम्हाला देवी ही नक्की आवडेल। आणि साक्षात करवीर निवासिनी अंबाबाई आमच्या घरी यावर्षी देवीच्या स्वरूपात आलेली होती असं मी मानतो आणि तिचं दर्शन तुम्हाला आता मी घडवून देतो। सो स्टार्ट टू एंड देवीचं पूर्ण नवरात्र आम्ही कशी सेलिब्रेट केली हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये प्लीज कळवा। आणि काही तुमचे सजेशन्स असतील किंवा पुढचा व्लॉग मी कशाबद्दल टाकला पाहिजे त्याबद्दल सुद्धा निश्चित मला सांगा। स्टे ट्यून्ड। संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण
मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खूप अशी प्रेरणा मिळते की मी नवीन नवीन काहीतरी धर्माबद्दल, आणि नवीन असं नाही बट जे आपल्या सनातन धर्मामध्ये आहे आणि जे आपल्या हिंदुत्वामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी मी निश्चितपणे करायला बघतो, आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा ह्याबद्दल मी माझी खूप अशी मनापासून इच्छा असते की आपली जी युथ आहे ह्या प्रत्येकाने हे ॲटलिस्ट थोडं तरी काही होईना की ह्या गोष्टी कराव्यात, आणि त्यासाठी माझं नेहमी ही धडपड असते. म्हणूनच मी इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकवर म्हणा किंवा यूट्यूबवर सुद्धा असे व्हिडिओज टाकत असतो, सो दॅट तुम्हाला सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल आणि मला सुद्धा नवीन तुमच्याकडून काहीतरी शिकता येईल आणि ते मी इम्प्लिमेंट करू शकेन. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे मला नक्की कळवा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर कुठेही मला कमेंटद्वारे किंवा मेसेजद्वारे सांगू शकता. आणि असंच तुमचं प्रेम आणि अशीच तुमची माया, अशीच तुमची कृपा माझ्यावर असू दे. दिवाळीबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि पुढचा ब्लॉगसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यासाठी सुद्धा स्टे ट्यून्ड, स्टे ब्लेस्ड अँड बी हॅपी.